अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस सांगली न्यायालयानं ना बारा वर्षांची शिक्षा सुनावली देशातील ही पहिलीच घटना ठरत आहे वीस मे दोन हजार वीस रोजी मिरज तालुक्यातील तुंग येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती शोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी हाळ भाग या ठिकाणी सदर मुलीचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये मुलींच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली होती ज्यामध्ये एक संशयित मुलासोबत खेळत असल्याचे समोर आले होते त्यानंतर पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर संशयिताने मुलीला गावातील उसाच्या शेतात नेऊन मुलीचे अस्लील चित्रपित काढून तिच्यावर बलात्कार करत मुलीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली होती या बलात्कार आणि खून प्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता यामध्ये पंधरा साक्षीदारांची साक्ष झाली या आधारे जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपीस दोषी ठरवत बारा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे या कामी सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले सदर बलात्कार व खून प्रकरणात अटक केलेवेळी संशयित आरोपीचे वय हे सोळा वर्ष आठ महिने होते तर आरोपी अज्ञान असल्यामुळे बालन्याय अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पंचाहत्तर अन्वये नवीन कायदा दुरुस्तीनुसार गुन्हा क्रूरतेचा असल्यामुळे भारतीय दंडविधानातील तरतुदीनुसार विशेष न्यायालयात चालला नवीन कायदा दुरुस्तीनुसार सदरचा गुन्हा हा महाराष्ट्र राज्यात पहिलाच गुन्हा चालला असून त्यामध्ये आरोपी शिक्षा झालेली भारतातील पहिलीच घटना आहे तुंग येथे घडलेल्या दुर्ग एका एक अल्पवयीन मुलीवरती अस्लील चित्रपट दाखवून बलात्कार करून खून केला होता तो जो आरोपी आहे तोही आरोपी अल्पवयीन होता या खटल्याचा निकाल आज झालेला आहे सांगली येथील जिल्हा व सत्र न्या न्यायाधीश क्रमांक एक श्री डी बी सातोकर साहेब यांच्यासमोर हा खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये आरोपीला भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनश्याहत्तर अ तीनशात्तर अ ब तीनशे सत्त्याहत्तर तसेच पोक्सो ॲक्टमधील कलम चार आणि सहा या कलमाखाली दोषी धरून प्रत्येक कलमाखाली बारा वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच पोक्सो पोक्सो ॲक्ट आणि ज्युएन जस्टिस ॲक्टमधील कलम पंच्याहत्तर अन्वय एक वर्ष साधी कैद तसेच भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये तीन वर्षीय सक्षम कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे आता या केसमध्ये एकूण चौदा साक्षर तपासले होते त्यातील फिर्यादी पंच डॉक्टर आणि तपाशी अधिकारी अशोक विरकर यांच्या साक्षी मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत घटना घडल्यानंतर घटनेच्या ठिकाणी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख माननीय सुल शर्मा साहेब तसेच तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख मनीषा दुबळे मॅडम यांनी घटनास्थळी हा भेट देऊन घटना चौकशी करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला होता या कामामध्ये कोणताही आय विटनेस नव्हता आणि सरकंचनशील इव्हिडन्सवरती केस होती पोलिसांनी अतिशय सूक्ष्मपणे या केसचा तपास करून सरकंचनशील गोळा केली होती या केसचं महत्त्व असं की निर्भया खटल्यानंतर ज्युएन जस्टिसॅक्टमध्ये काही तरतूदी म्हणजे दुरुस्ती केली गेली त्यामध्ये सेक्शन पंच्याहत्तरनुसार जर हिनस कृत्य जर एखाद्या अल्पीन आरोपीनं केलं असेल तर त्याची त्याची जी के ते ची, ते केस आहे ती केस आय पी सी विशेष न्यायालयाकडे चालवण्याची तरतूद झाली होती त्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात मा, मा, म्हणण्यापेक्षा भारतात हाही ही पहिली केस चालली आणि त्या पहिल्या केसमध्ये शिक्षा सुनावली